तर दुधाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे. दुधाचा काळा बाजार करणाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. टास्क फोर्सच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण ठेवणार आहोत अशीही माहिती यावेळेस विखेंनी दिलेली आहे. लंपी आजाराच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गाई म्हशींच्या दुधाबाबत अफवा पसरवून संभ्रम निर्माण केला जातो आहे. मात्र अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. दुधाबाबत अफवा पसरवत दुधाचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न झाल्यास कारवाईचा इशारा विखेंनी दिलेला आहे. विनाकारण एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही उत्पादकांचा दिसतोय, काही वितरकांचा दिसतोय, ज्यामुळे काळ्या बाजारानं लोकांमध्ये भीती निर्माण करून आर्टिफिशियल शॉर्टेज तयार करायचा, काळ्या बाजारानं त्याची विक्री करता येईल का? पण सरकार आता बरोबर सगळ्या स्तरावर सूचना दिलेल्या आहेत. अशा कोणी अफवा पसरवत असेल किंवा या स्थितीचा गैरफायदा कोणी घेत असेल तर निश्चितपणे आम्ही कारवाई करू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे